पुची बाधा न हो कोण काळी तुम्ही कधी ऐकले का गाढवांनी शब्दाचे नियोजन केले ऐकले कधी कुत्र्यांनी कीर्तनामध्ये टाळ वाजवला ऐकले गाढवाने कधी शब्दाचे नियोजन केले ऐकले अहो गाढव शब्दावर पाडतील गाढव शब्दाचे नियोजन नाही करणार काय म्हटलं मी गाढव शब्दावर पाडतील पण गाढव शब्दाचे नियोजन नाही करणार मग शब्दाचे नियोजन कोण करतो मनुष्य म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचंय की हा देह आहे ना हा देह असा आहे याच्यातून आपल्याला मुखात मध्ये नाम चिंतन याच देहात करता येतं म्हणून तर महाराज म्हणतात याच देही घडे देवाचे भजन भजन हे याच देहात आल्यानंतर करता येतं बाकीचे देहात आल्यानंतर नाही करता येत कुत्र्यांनी कधी कीर्तन घेऊन टाळ वाजवा त्यांचं नशीब एक अहो आपलं नशीब एक ऐकायचं माणसाचं नशीब हा सगळा खेळ असतो जैसे जैसे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर माणसाचं जसं कर्म आहे त्या ठिकाणी फळ मिळतो विठ्ठल विठ्ठल मी तुम्हाला एक बोलू का माणसाचं किती नामचिंतन राहू द्या माणूस किती परमार्थामध्ये राहू द्या मूळ स्वभाव जात नाही माणसाचा मूळ स्वभाव जात नाही कसा जात नाही एक वैदिन अशी रस्त्याने फिरत होती सुया गे पोद गे वैद्य बर का नाही तर तुम्ही माझ्या वाग्याच्या विठल विठल ती वैदिन अशी रस्त्याने फिरत चालली होती सुया गे पोद गे आणि मग त्याच्यानंतर एका राजवाड्यासोबत ती वैदिन चालली होती आता मला त्या राजवाड्यामधून त्या राजाचं लक्ष त्या वैदिनीकडे गेलं आता त्याच्यानंतर राजा पळतच खाली आला खाली आल्याच्या नंतर त्या वैदिनीजवळ गेला आणि त्या वैदिनीला म्हणतो काका माझ्याशी लग्न करतेस का आता ती वैदिन म्हणते अरे माझ्या वडिलांना जाऊन विचार मग हा पळतच जातो वडिलांना जातो तिच्या वडिलांना म्हणतो का हो तुमची मुलगी मला देतास का वडील म्हणतात संसार माझ्या मुलीला करायचा आहे तुम्ही कोणाला विचारा तिला जाऊन विचारा तो म्हणतो मी काय तुम्हाला फुडबर वाटलो इकडून तिकडून तिकडून इकडं खरा काय तो निर्णय सांगा मग त्याच्यानंतर तिचे मुलीचे वडील जरा मनात विचार करतात मुलीचे वडील म्हणतात मुलगी द्यायला काय हरकत नाही ही अशी टोपली घेऊन गावगाव हिंडते आणि ती जर राजाची राणी झाली तर जीवनावर तिथंच कल्याण काय हरकत नाही देऊन टाकायला पाहिजे मग महाराज लग्न झालं आता थाटा माटात लग्न झालं मग आता लग्न झाल्यानंतर ही राजाची कोण होते महिला मंडळ तुम्ही झोपलट मोठे बोला हा हा जागी विठल विठल तुम्ही जागे असल्या का मग मला सोपतो म्हणजे माझा खडा कमी होईल ना मग ही राजाची कोण होते राणी होते जरी राजाची राणी झाली तरी तिचा मूळ स्वभाव काही गेला नाही मग त्याच्यानंतर महाराज 5-6 दिवस झाले आणि मग सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली होती आता महाराज राणीचा फटका साधा असतो का तिला बसायला पोट तिला ते 2 तास हवा घालायला 5-5 तास जेवण यायचं तिथे जेवण घ्यायची एका कोपऱ्यात ठेवायची आणि 2 दिवस झाले का कडाकड फडून खायची वैदिन असती आणि मग त्याच्यानंतर सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली ब्राह्मण वगैरे सगळे आले विधी पार पडले आणि त्याच्यानंतर ननंदबाई थोड्या पुढे आले तुमच्याकडे येतात ना मग ठीक आहे त्या ननंदबाई पुढे आल्या आणि आल्याच्या नंतर तिला म्हटले अगं नाव घेतेस का आता ती थोडी लाजली पण तिने नाव घ्यायला सुरुवात केली आता महिला मंडळ तुम्हाला एखाद्याच्या लग्नात नाव घ्यायला येईल कामा येईल जर तुम्ही ऐका तिने नाव घ्यायला सुरुवात केली गोऱ्या गोऱ्या दुधातली मऊमव साय गोऱ्या गोऱ्या दुधातली मऊमव साय आणि हरिचंद्र राजाचं नाव घेते भाकर वाढ गे माय भाकर वाढ गे आता मला सांगा किती मोठी राजाची राणी झाली तर तिचा भाकर मागायला स्वभाव गेला का बाबा नाही मग एकदाच महाराज एका ठिकाणी वर्णन करतात बघा आधी होती दासी हो आधी होती दासी पटराणी केली दिसी आधी होती दासी पटराणी केली दिसी राहीना
तवाग्या दैव योगी झाला वाग्या त्याचं येळकोट राहिना मूळ स्वभाव राहिना म्हणजे जीवनामध्ये माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचा जो मूळ स्वभाव आहे ना तो मूळ स्वभाव कधीच जात नाही म्हणून संत ते वारंवार उपदेश करत असतात की आता तरी पुढे हा जी उपदेश नका करूनस आयुष्याचा तुमचा जो मूळ स्वभाव आहे ना तो मूळ स्वभाव कसं तुम्ही घालून टाका संतच्या संगतीमध्ये या देवाचं नामचिंतन करा नामचिंतन हे फार गोड आहे इतकं नाम गोड आहे पण ते कळण त्याला ना येड्याला काय उपदेश करणार आहे येड्याला उपदेश करून काय उपयोग आहे का एक येडा असं मशीव बसून चाललं हायवे रोडवर एक येडा असं हायवे रोडवर मशीव बसून चाललं आणि त्याच्यानंतर देऊन एक टू व्हीलर वाला माणूस कोण टू व्हीलर वाला आता तो टू व्हीलर वाला येड्याला म्हणतो ए येड्या खाली उतर तो म्हटला मी नाही उतरणार म्हटला खाली उतर म्हटला मी नाही उतरणार म्हटला खाली उतर तो म्हटला तू काय कर मी काय खाली उतरणार नाही तो म्हटला जा तुला पुढे पोलीसच पकडणार तो म्हणतो कस काय पकडणार आहे तो म्हणतो तू हेल्मेट कुठं घातलंय मोटरसायकल आता येड्याला म्हणतो तू हेल्मेट कुठं घातलंय पण महाराज मशीव बसणार सुद्धा नाही हुशार होतो मशीव बसणार म्हणतोय हेल्मेट घालून हे काय टू व्हीलर आहे का मशीन